कामाची मावती म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी मला आमदारकीची उमेदवारी दिली. त्यावेळेस सुद्धा डॉक्टर भालचंद्रजी चोपणे व्हाईस चान्सलर होते, त्यांची शिफारस राष्ट्रपती APJ कलाम या देशाचे त्यांनी केली होती बाळासाहेबांना. अरे ह्या APJ कलामचा मला फोन आला, तो दिवाकर रावते आमचे नेते होते. अरे विश्वास नांदेकर कोण आहे म्हणे, मला तिथे साहेबांसमोर उभं केलं AP फॅमिली याच्यावर. नाही म्हणे, हे दाडीवालं पोरगच बरं आहे म्हणे, आपलं म्हाताऱ्याचं काम नाही म्हणे. साहेबांनी मला तिकडला निवडून येशील का साहेब, निवडून आलो तरच मात्र दुसऱ्यावरी त्यात येणारच नाही म्हटलं. मी आलो निवडून. एकनाथ शिंदे कसं काय गेला होता चाळीस आमदार घेऊन उद्धव ठाकरेंना सोडून? सहजासहजी लोक जात नसतात ना, चाळीस आमदार पोचतात तुमच्या जवळचे. जिल्हा प्रमुख गेले, नेते गेले, नेत्यांचे पोर सुद्धा शिंदे सोबत गेले. काय अवस्था असेल लोकसभेचं चित्र पाहलं. आम्हाला वाटे की शिंदेचा एकही खासदार येणार नाही. त्याचे 7 आले, आमचे 15 पैकी 9 आले. यायची फक्त हेच जाऊ नका, पैसे द्यायचे, तिकीट विकायच्या. एकाही मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी, मी आरोप करतो, ज्याला लिहायचं असेल लिहा, परवा ते येत आहे सांगा त्यांना, एकाही मतदारसंघामध्ये बिना पैशाने त्यांनी युनिफॉर्म कोणालाही दिला नाही, हे मी साक्षीनं सांगतो.